खूप लोक असं विरोध करतात, म्हणजे धर्म आणि बाकीच्या इतर गोष्टी बघून. पण सगळ्यांनी एवढंच पाहिलं पाहिजे की तो शेवटी माणूसच आहे. धर्म, रंग, हाईट, कलर, कास्ट, क्रीड या एवढ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात नाही आहेत. आपल्याला काय जन्माच्या आधी देवाने विचारलं होतं तुम्हाला कुठलं धर्म घ्यायचं आहे, तुम्हाला कुठल्या रंगाचं व्हायचं आहे, कुठल्या कंट्रीमध्ये जायचं आहे. सो हे आपल्या हातात नाही आहे. त्या माणसाच्या ज्या हातात आहे ते त्यांनी काय केलं आहे हे बघायला पाहिजे. याच विचारांना साजरं करत कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मार्शा मुजावर आणि सत्यजित यादव यांचा प्रेमविवाह काही महिन्यांपूर्वी थाटामाटात पार पडला. ती मुस्लिम आहे हे मला अजून पण डोक्यात कधी येत नाही एवढं, कारण आम्ही एकत्र राहिलो. आता म्हणजे आपल्याला तोपर्यंत कळत नाही की तोपर्यंत मी तिच्याबरोबर राहत होतो. 5-6 वर्ष मैत्री होती, त्यानंतर आम्ही 10 वर्ष एकत्र आहे. मला कधीच जाणवलं नाही, कारण आपल्या जे घरी होते तेच त्यांच्या घरी होत असते. आपण फक्त बाहेरनं कळतंय, नावावरनं कळतंय की ती मुस्लिम आहे, पण घरी आत गेल्यावर वाटते की आपण सगळी सारखीच आहोत. आपका निकाह मार्शा बी के साथ कर दिया, क्या आपने कबूल किया? निकाह कबूल आहे. कबूल हे म्हणत नवरदेव सत्यजित आणि नाकात नथ घालून नटलेली वधू मार्शा दोघंही लग्नबंधनात अडकले. कोल्हापूरमध्ये हा हिंदू मुस्लिम जोडप्याचा लग्न सोहळा कौतुकाचा विषय ठरला होता. एकच पद्धत का निवडायची, म्हणजे कुठली पद्धत कुणाच्या वरती आहे किंवा कुठली पद्धत कुणाच्या खालती आहे असं नाही आहे. आणि दोन्ही साईडची लोकं येणार होते, सो आम्ही दोन्हीही लग्न करायचे ठरवलीत. आणि मेन म्हणजे आम्हाला करताना हे माहितीच नव्हतं की हे एवढा मोठा इश्यू आहे, की मी आपण एवढं मोठं काहीतरी करायला लागलो आहे दोन्ही पद्धतीनं करून. हे केल्यानंतर जेव्हा आमच्याकडे जे असं तुमच्यासारखी मीडिया यायला लागली, दॅट इज व्हेन वी गॉट टू नो की आपण असं काहीतरी वेगळं करतोय. आधी निकाह झाला आणि मग मंगलाष्टक आणि सप्तपदी घातली गेली. लग्न दोन्ही धर्माच्या पद्धतीनं करण्याचा निर्णय कुटुंबांनी एकमतानं घेतला. निका म्हणजे आमचा मौलाना येतो, ते निकाची दुवा वाचतात आणि दोन्ही लोकांना म्हणजे मला सत्यजितबद्दल सांगतात, सत्यजितला माझ्याबद्दल सांगतात आणि नुसतं कबूल हे विचारतात. ते 3 वेळा झालं की आमचं निका झाला एवढंच असतं आमच्यात, आणि त्यांच्या ह्याच्यात आमचे मंगलाष्टका झाल्या. सत्यजित सिव्हिल इंजिनियर आहेत तर मार्शा आर्किटेक्ट. 10 वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2 वर्षाचाच फरक होता आमच्या दोघांच्या वयात. मग आमची चांगली मैत्री झाली, मग आम्ही सगळीकडे एकत्र जायचो, जिमला, मूवीजला. मग 2015-2016 आम्ही निर्णय घेतला की हे मैत्रीचं नातं थोडं पुढं न्हावं किंवा आमचं चांगलं जमलेलं, म्हणून मग आम्ही ते लग्नाचा निर्णय घेतला. लग्न ठरल्यानंतर दोन्हीकडच्या कुटुंबांनी फारसे आढेवेढे घेतले नाहीत. त्यांनी अलाव कम्प्लिटली केलं नाही, नुसतं माझं ऐकून घेतलं सगळं. त्याच्या घरातून जर होकार आला, त्याच्या घरातून जर सगळं पॉझिटिव्ह असेल, व्यवस्थित असेल, समजून घेणार असतील ते मला पण आणि आम्हाला, तरच मग डॅडी म्हटले की मी पुढे आपण विचार करूया. मग त्यांनी घरी सांगितलं त्यानंतर. सत्यजित सांगतात, लोक काय म्हणतील याचा विचार न करता माझ्या सुखासाठी घरच्यांनी पाठिंबा दिला. आता आम्ही त्यांच्या घरी दिवाळी, गणपती सगळे साजरं केलं जातं. गणपती आणत नाहीत ते, पण गणपतीला जे पोळ्या असतात, मोदक असतात, हे केलेच जातात. ईद पण आम्ही एकत्रच करायचो. आत्ता पण आम्ही माझ्या घरी पण करीन, त्यांच्या घरी पण करीन, दोन्ही ठिकाणी करीन. मार्शाच्या फेथमध्ये आम्ही काही चेंज आणणार नाही. जो आमचा फेथ आहे तो आहे, तिचा फेथ आहे तो आहे. शेवटी देव एकच आहे, कोणी असो. तिला जर मस्जिदमध्ये जायचं असेल किंवा काय, तर आम्ही कधी काय अडवणार नाही. ती तिची स्वतःची इच्छा, पूजा करायची असेल तर पूजा करेल. हिंदू मुस्लिम विवाह सोहळ्याचा हा नवा आदर्श यादव आणि मुजावर कुटुंबांनी समाजासमोर घालून दिलाय.